तालुक्यातील गणेशवाडी येथे विनापरवाना गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक काढत बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलला धक्काबुक्की करून जखमी केल्याची फिर्याद मोहसिन रफिक कुलकर्णी यांनी कुरुंदवाड पोलिसात दिली आहे. या धक्काबुक्कीत पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय रामचंद्र घाटगे हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेऊन येथील न्यायालयात उभं केलं असता त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शिरो तालुक्यातील गणेशवाडी येथे मंगळवारी रात्री विनापरवाना गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलला धक्काबुक्की करून जखमी केल्याची घटना घडली. या प्रकरणी अजित सावंता देवताळे वय 50, असिफ फरदीन पठाण वय 34, प्रवीण गोलिंगा अनुरे वय 32, सूरज महादेव हुल्लोळे वय 25 व सचिन कल्लया मठपती सर्व राहणार गणेशवाडी यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा या कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार गणेशवाडी येथे गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. घरगुती गणपती विसर्जनादिवशी सर्व गणेशमूर्तींचं मिरवणुकीतून विसर्जन केलं जातं. कोरोना संसर्गामुळे मिरवणुकीला बंदी असताना विनायक गणेशोत्सव मंडळानं नियमाचा भंग करून ट्रॅक्टर ट्रॉलीतून वाद्यासह मिरवणूक काढत होते. यावेळी बंदोबस्तासाठी असलेल्या कुरुंदवाड पोलिसांनी त्यांना समजावत असताना मंडळाचे काही कर्ते काही कार्यकर्ते दारू पिऊन पोलिसांच्या अंगावर धावून जात असताना धक्काबुक्की केली. यामध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल घाटगे यांच्या डोळ्याला गंभीर इजा झाली असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. या प्रकाराने गावाचं तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील करीत आहेत. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.